नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लेटेस्ट रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकल अँड ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग हा पॉईंट बघणार आहोत, हा टॉपिक बघणार आहोत. EMVI RTOसाठी ह्या प्री एक्झामला 20 मार्क्ससाठी हा विचारला जातो. याचे 20 क्वेश्चन्स असतात. आपण आजच्या याच व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टेक्नॉलॉजीज ज्या 2020 विचारल्या जाऊ शकतात याविषयीचं डिस्कशन, तसंच आपण 2017 प्रीचा जो पेपर आहे त्यामध्ये असलेले हे रिसेंट ट्रेंड्स मेकॅनिकल आणि ॲटोमधले आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. या पेपरमध्ये, ह्याच 2017 पेपरमध्ये आपण ऑप्शन्ससहित A, B, C, D किंवा 1, 2, 3, 4 जे ऑप्शन्स असतील त्याचं डिटेल्ड ॲनालिसिस करणार आहोत. याच पेपरमध्ये आपण जे काही नवीन नवीन ऑटोमोबाईलच्या रिलेटेडचे कॉन्सेप्ट असतात जे की विचारले गेलेत आणि विचारले जाऊ शकतात त्याचंही डिस्कशन असणार आहे, आणि काही ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याचाही आपण डिस्कशन करणार आहोत. या प्रकारे तुम्हाला नोटबुक घेऊन बसणं हे थोडंसं फायदेशीर ठरणार आहे. चला आपण मागच्या पेपरची ॲनालिसिसमध्ये आपण बघूयाच की पुढचा पॉईंट यामध्ये जर बघितलं तर आपण टॉपिक रिसेंट ट्रेंड्स म्हणलं की खूपच लेटेस्ट टेक्नॉलॉजी लेटेस्ट टेक्नॉलॉजीविषयी विचारलं जातं असं नाही आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलंस तर ही मागची ॲनालिसिस मी केलेली आहे डिटेलमध्ये. IC इंजिन वरती क्वेश्चन्स आहेत, नंतर ॲटोमोबाईलवरती क्वेश्चन्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर ॲटोमोबाईल हाच पार्ट IC इंजिनचा आहे. आपल्याला BEला आपण बघितलं, डिप्लोमा किंवा BEला IC इंजिन एक वेगळा सब्जेक्ट आणि ऑटोमोबाईल हा वेगळा सब्जेक्ट असा ट्रीट केला जातो. पार्ट तर एकाचेच आहेत ते. नंतर इंडस्ट्री इंजिनिअरिंगवरती क्वेश्चन्स दिसले आहेत आपल्याला यामध्ये, बघूया तेही आपण डिस्कस करूया. आणि काही मशीन्स असतील, कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल मशीन्स, नंतर ही मॅन्युफॅक्चरिंग सिस्टममध्ये कॅड कॅम असेल, नंतर हीट ट्रान्सफर या सब्जेक्टवरची रेडिएशन, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस हे डिस्कशन आपण करणार आहोत. आता यामध्ये जर बघितलं आय सी इंजिनमध्ये स्पेसिफिकली इंजिनवरतीच 4-स्ट्रोक 2-स्ट्रोक याच्यावरतीच 2011 2 मार्क्स, 2017 2 मार्क्स याचे क्वेश्चन्स आहेत. बघूया आपण पुढे डिस्कशन्स. नंतर एक्झॉस्ट सिस्टम जे असणार आहे IC इंजिनचं, की ह्याच्यामध्ये मफलर वापरलं जाणं किंवा ह्याच्यामधले कुठले कार्बन मोनॉक्साईड्स असेल, HC हायड्रोकार्बन्स असेल याविषयीचे क्वेश्चन्स. नंतर हे फ्युएल कुठल्या टाईपचे फ्युएल आहेत, त्यामध्ये रेटिंग काय आहेत वेगवेगळ्या फ्युएलच्या, याच्याविषयी डिस्कशन आपण बघूया. नंतर इंजेक्शनविषयी क्वेश्चन आहे, CRDI इंजेक्शन असेल किंवा दुसरे काही इंजेक्शनचे टाईप असेल, हे आपल्या डिस्कशनचा पॉईंट असेल आजचा. आणि यावरती क्वेश्चन आहे ऑलरेडी. फ्युएल सप्लाय सिस्टम्स कुठले आहेत, लुब्रिकेशन कुठल्या टाईपचं असतं, हे लुब्रिकेशन तर नेसेसिटीज आहे. आणि BS नॉर्म्स, भारत स्टेज नॉर्म्स, BS 1 म्हणतो आपण त्याला, BS 2, BS 3 किंवा जे काही युरो नॉर्म्स असतील याविषयीचे आपण डिस्कस करूया क्वेश्चन्स. आता ॲटोमोबाईलमध्ये स्पेसिफिकली जर बघितलं तर टायर जे की महत्त्वाचा कंपोनंट आहे, पार्ट आहे, त्याविषयी प्रत्येकी 2 क्वेश्चन्स, इथेही 2 क्वेश्चन्स आणि इथेही पॉसिबिलिटी आहे यावरती क्वेश्चन्स विचारण्याची. नंतर ब्रेकिंग सिस्टमवरती क्वेश्चन आहे, इथंही ब्रेकिंग सिस्टमवरती क्वेश्चन आहे. कुलिंग सिस्टम बघितलं आपण की 2 टाईपच्या कुलिंग सिस्टम असतात. जनरली ही पॅसेंजरसाठी किंवा ड्रायव्हरसाठी कुलिंग सिस्टम, इंटरनल कुलिंग सिस्टम असेल त्यामध्ये आपण AC बसवतो किंवा हीट पंप बसवतो. नंतर इंजिन कुलिंग सिस्टम असेल, रेडिएटर असू शकतं, ऑइल कुलिंग असू शकतं, वॉटर कुलिंग सिस्टम असू शकतं. नंतर स्टेअरिंग मेकॅनिझमवरती क्वेश्चन्स आहेत विचारले आहेत, क्लचिंगवरती आहेत, क्लचवरती क्वेश्चन्स आहेत, गिअरबॉक्सवरती 3 क्वेश्चन्स 2017 आहेत. ट्रान्समिशन बघितलं असतं तुम्ही, इथं क्वेश्चन आहे. ट्रान्समिशनमध्ये बरेचसे टाईप डिस्कस करायचे आहेत की वेगवेगळ्या टाईप्स कुठले ट्रान्समिशनचे, बॅटरीचेही टाईप्स, बॅटरीचे कुठल्या टाईप्सच्या बॅटरीज लेटेस्ट व्हेकल्समध्ये वापरल्या जातात, कारण हे बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेकलचा पार्ट आहे आणि इलेक्ट्रिकल व्हेकल हे रिसेंट ट्रेंड्समध्येच आहे. 2020 मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे इथं क्वेश्चन विचारण्याची. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगवरती काही सोपे क्वेश्चन्स आहेत मॅनेजमेंट रिलेटेडचे. हे ज्या मशीन्स आहेत इथं काही क्वेश्चन्स विचारले जातात. मशीन्समध्ये जनरली आपण बघतो NC मशीन, CNC मशीन, DNC मशीन याची आपण माहिती बघूया. नंतर हे कॅड कॅम असेल, याविषयीचे काही क्वेश्चन्स असतील मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेडचे. आणि नंतर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस याविषयीचे काही क्वेश्चन्स आहेत. आता आपण जर बघितलं तर 2020 कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारण्याची पॉसिबिलिटी आहे यामध्ये, तर याविषयीचे क्वेश्चन्स असणारच आहेत. हे सगळेच टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेतच, याविषयी तुम्ही नक्कीच क्वेश्चन एक्सपेक्ट करा. पण त्यामध्येही मी आत्ता बोलल्याप्रमाणे ही बॅटरी जी असणार आहे इलेक्ट्रिकल व्हेकलचा पार्ट आहे आणि इलेक्ट्रिकल व्हेकलवरती क्वेश्चन्स असणार आहेत. तसंच सोलार व्हेकल्स जे असतील त्यामध्ये आपण बघतो रिन्युएबल, नॉन रिन्युएबल, ह्या सोलार
पॅनल विषयी सोलार रेडिएटर विषयी सॉरी सोनार सोलार पॅनल विषयीचे क्वेश्चन्स असण्याची शक्यता आहे सोलार व्हेकल्समध्ये. तसं जर आपण बघितलं काही सिस्टम आहे जसं की आपण बघतो ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग यस, याविषयी क्वेश्चन विचारण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी होऊ शकते. हा ऑटोनॉमस ड्रायव्हिंग प्रकार असा आहे की विदाऊट ड्रायव्हर सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी आहे. चला नंतर याच टाईपमध्ये नवीन टेक्नॉलॉजी जर बघितली आपण, कनेक्टेड व्हेकल नावाची एक टेक्नॉलॉजी आहे. कनेक्टेड व्हेकल काय करते हे एक्झॅक्टली, हे व्हेकल टू व्हेकल कम्युनिकेशन असतं हे, आणि यामध्ये सडन ब्रेकिंग, स्पीड आहे, वेदर आहे, बऱ्याचशा गोष्टीची माहिती व्हेकल टू व्हेकल प्रोव्हाइड केली जाते वायफायच्या मदतीने. इन मेकॅनिकल अँड ऑटो सेट ए क्वेश्चन नंबर 81, व्हॉट इज द पर्पज ऑफ एम्प्लॉईंग सुपर चार्जिंग फॉर अन इंजिन? टू प्रोव्हाइड फोर्स कूलिंग एअर, टू रेज एक्झॉस्ट प्रेशर, टू इंजेक्ट एक्सेस फ्युएल फॉर कोपिंग विथ हायर लोड, टू सप्लाय अन इनटेक ऑफ एअर ॲट अ डेन्सिटी ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. त्याचा ॲन्सर आहे 4. सुपर चार्जिंगचा आणि टर्बो चार्जिंगचा पर्पजच तो असतो. हे सुपर चार्जिंग असते काय एक्झॅक्टली? सुपर चार्जिंग एक्झाम्पल इथं एक इंजिन आहे, फोर स्ट्रोक इंजिन आहे, ह्याच्यामध्ये हे इंजिनसाठी इथं इनलेट आहे आणि एक्झॉस्ट आहे. ह्या इनलेटला इथंच एक कॉम्प्रेसर बसवलं जातं, फॅन बसवला जातो. त्याचं काम काय असतं की ॲटमॉस्फिअरच्या एअरला घेणं आणि इंजिनच्या आतमध्ये टाकणं. इथं असतं इनलेट मॅन्युफोल्ड, इथं असतं इनलेट वॉल, आणि इंजिनच्या आतमध्ये जी हवा जाते त्याचं प्रेशर जास्त असतं, डेन्सिटी जास्त असते, ऑक्सिजनचं कंटेंट जास्त असतं, म्हणून हे बर्न करण्यासाठी फ्युएलसुद्धा जास्त लागतं. आणि ह्याच इंजिनपासून आपल्याला जास्तीत जास्त वर्क भेटतं, जास्तीत जास्त पॉवर भेटते. हे फॅनमुळं किंवा ह्या कंप्रेसरमुळं पॉसिबल झालं. कंप्रेसरचं काम काय आहे, फॅनचं काम काय आहे, ते हवेला घेणं आणि कंप्रेस करून आतमध्ये पाठवणं जास्तीत जास्त. आता यामुळं पॉवर आउटपुट वाढते आणि यामुळं आपण म्हणतो की हे सुपर चार्जिंगमुळं एच पी हॉर्स पॉवर वाढते. नंतर असतं टर्बो चार्जिंग. तसंच एक इंजिन कन्सिडर करा, हे त्याचं इनलेट आहे, हे त्याचं एक्झॉस्ट आहे. एक्झॉस्टमधनं एक्झॉस्ट गॅसेस बाहेर जातात. आता एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर जास्त असतं, त्याच्याकडे एनर्जी असते एक्झॉस्ट गॅसेसकडं, म्हणून हे एक्झॉस्ट गॅसेस आपण पास करतो. कुठनं पास करतो? इथं टर्बाईनमधनं पास करतो. आणि टर्बाईनच्या पुढे हे टर्बाईन कोणाला फिरवतं? पुढे कंप्रेसरला फिरवतं. हे कंप्रेसर काय करतं मग? ॲटमॉस्फिअरची एअर घेतं अशी आतमध्ये, आणि हे ह्या एअरला कंप्रेस करून पुन्हा ह्या इंजिनला पाठवतं. पुन्हा मीन्स हे नवीन एअर घेतं आणि ह्या इंजिनला पाठवतं. त्यामुळं काय होतं, जसं सुपर चार्जिंगमध्ये सांगितलं तसंच इकडं काही होऊन येतं. आणि हे आहे टर्बो चार्जिंग. हे डायरेक्टली आपण क्रँकला न जोडता ते आपण एक्झॉस्ट गॅसेसवरती चालवतो, आणि इकडे ह्याला आपण डायरेक्टली क्रँकला जोडतो. ह्या फॅनला आपण डायरेक्टली ह्या क्रँकवरती जोडतो. जी ह्या इंजिनची स्पीड तेच ह्या क्रँकची स्पीड असते म्हणजेच ह्या फॅनची स्पीड असते. ह्याला आपण फोर्स इंडक्शन सिस्टम म्हणतो. आता ह्याच्यामध्ये हे सुपर चार्जिंग जे असतं महत्त्वाचे पॉईंट्स, 50,000 RPMला चालतं आणि याची रेंज असते 150,000 RPM. हे थोडंसं कमी एफिशियंट आहे, हे जास्त एफिशियंट आहे टर्बो चार्जिंग. ह्याच्यामध्ये थोडासा नॉईज तयार होतो सुपर चार्जिंगमध्ये, हे नॉईजलेस ऑपरेशन आहे. आणि जर आपण बघितलं तर दोघांमुळेही आहे त्याच इंजिनची ब्रेक किंवा हॉर्स पॉवर वाढते, ब्रेक पॉवर वाढते. त्याच्यामुळं आपल्याला मोठं इंजिन बसवण्याची गरज पडत नाही. हे आहे टर्बो चार्जिंग. नेक्स्ट क्वेश्चन 82. काइझन ब्लिट्स इज अन इंटेन्सिव अँड फोकस्ड अप्रोच टू प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. द वर्ड काइझन ब्लिट्स मीन्स कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, लाइटनिंग फास्ट, 1 & 2 रिअल प्लेस. आता काइझन ही जॅपनीज टर्मिनॉलॉजी आहे. TQC असेल किंवा क्वालिटी कंट्रोल सर्कल असतील किंवा लेबर रिलेशन्स असतील, याच्या मागची ही फिलॉसॉफी आहे. कायझनचा मिनिंग होतो काय, कायचा मिनिंग आहे चेंज, आणि ZEN याचा मिनिंग आहे फॉर गुड, चांगल्याकरता. हे कायझन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट किंवा कंटिन्युअस डेव्हलपमेंट. मग ती वन टाईम असू शकते, सॉरी ती स्मॉल स्केल असू शकते, ती लार्ज स्केल असू शकते, या टाईपमध्ये. कायझनमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स, ह्याच्यामध्ये टीमवर्क महत्त्वाचं आहे. 5 elements ऑफ द कायझन: टीमवर्क, पर्सनल डिसिप्लिन, इम्प्रूव्ड मॉरल, क्वालिटी सर्कल्स अँड सजेशन्स फॉर इम्प्रूव्हमेंट. महत्त्वाचे पॉईंट्स. आता हे ब्लिट्स काय आहे? हे ब्लिट्स नसून हे ब्लिट्स रिग आहे, RAIG, ब्लिट्स क्रिक.
ब्लिट्स क्रीग आहे, KRIEG, त्याला आपण म्हणतो सडन ओव्हरपॉवरिंग अटॅक. आता हा अटॅक काही कंट्रीवर नाही आहे आपला, हा अटॅक असतो प्रोसेसवरती, सिस्टमवरती, प्रोडक्ट सर्व्हिसवरती, त्याला इम्प्रूव्ह करण्याच्यासाठी. म्हणून ह्या कायझन ब्लिट्सचा मीनिंग होतो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, कायझन आणि ब्लिट्स म्हणल्यानंतर ओव्हरपॉवरिंग अटॅक किंवा लाइटनिंग फास्ट या टाईपमध्ये. सो त्याचा आन्सर आहे 3. क्वेश्चन 83. फायरिंग ऑर्डर ऑफ 6 सिलेंडर इनलाईन इंजिन इज युजली ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4. त्यांनी म्हणलं युजली, खरं बघितलं तर सगळेच आन्सर आहे त्याचे, बट युजली कुठली प्रिफर्ड आहे आणि हे युजलीवरतीच क्वेश्चन्स असतात आपल्याला. त्याचा आन्सर असणार आहे हे 1. बघूया आपण फायरिंग ऑर्डर काय असते. फायरिंग ऑर्डर म्हणजे इंजिनचा जो स्पार्क असतो, पॉवर स्ट्रोक असतो. आता एक्झाम्पल हे 4 स्ट्रोक 4 इनलाईन इंजिन्स आहेत, 4 इंजिन्स आहेत लाईनमध्ये. तर सुरुवातीला हे इंजिन बर्न होणार, नंतर हे होणार, नंतर हे होणार. ही जी फायरिंगची सिक्वेन्स असते त्याला आपण फायरिंग ऑर्डर म्हणतो. आता 4 स्ट्रोकमध्ये आपण बघूया, 4 स्ट्रोक इनलाईन इंजिनमध्ये फायरिंग ऑर्डर काय असते. त्यामध्ये 1, 3, 4, 2, जसं की ही फायरिंग ऑर्डर आहे 4 टॉनस मॉडेलमध्ये. नंतर असते 1, 2, 4, 3, हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे तुम्हाला. ही फायरिंग ऑर्डर असते 4 केंटमध्ये. आता जनरली आपल्यासाठी ही आन्सर जनरली विचारलं की ही आन्सर असणार आहे आपल्यासाठी मोस्ट प्रिफर्ड आहे. आता एक्झाम्पल स्ट्रेट 5 असेल, जर 5 इंजिन असेल, जर 1, 2, 3, 4, 5 इंजिन एका लाईनमध्ये, इनलाईन इंजिन त्याला म्हणतो आपण, तर याची फायरिंग ऑर्डर असते 1, 2, 4, 5, 3. ही असते फायरिंग ऑर्डर याची. एक्झाम्पल ऑडी 100 हे इंजिन आहे त्याचं. नंतर असतील स्ट्रेट 6 असतील, 6 असेल, तर त्याची फायरिंग ऑर्डर असते 1, 5, 3, 6, 2, 4. सुरुवातीला ऑड नंबर्स आहेत आणि नंतर इव्हन नंबर्स आहेत थोडक्यात ध्यानात ठेवण्यासाठी. नंतर 7 असतील, जर 7 इंजिन असतील, जर याची फायरिंग ऑर्डर काय असते, तर 1, 3, 5, 7 हे 2, 4, 6. नंतर 2 सिलेंडर इंजिन असतील जर तर सायमल्टेनियसली फायर करू शकतात, सोबतच फायर करू शकतात, किंवा एकानंतर एक, पहिलं आणि नंतर दुसरं, एक इंजिन दुसरं इंजिन. नंतर 3 असेल जर तर त्यांची फायरिंग ऑर्डर आहे 1, 2, 3, पहिलं दुसरं तिसरं फायर होणार. स्पार्क प्लग त्याप्रमाणे आपण बसवलेला, त्याप्रमाणे सिक्वेन्स केला असतो, किंवा यालाच आपण 1, 3, 2 मध्ये पण सेट करतो. तर हे आपला आन्सर 1, 2, 3 जनरली. तर हे असते फायरिंग ऑर्डर. फायरिंग ऑर्डर एसआय इंजिन, स्पार्क प्लगची ऑपरेशन आणि सी आय इंजिनमध्ये फ्युएल इंजेक्शन पंपचं ऑपरेशन. फायरिंग ऑर्डर जर प्रॉपर नसेल तर इंजिनमध्ये व्हायब्रेशन, साऊंड आणि पॉवर आउटपुट हे कमी होतं. व्हायब्रेशन वाढतात, अननेसरी साऊंड वाढतो आणि पॉवर कमी भेटते, आणि क्रँकशाफ्टची डिझाईनला सुद्धा याच्यामुळे इफेक्ट होऊ शकतो. महत्त्वाचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 84. इलेक्ट्रिक ब्रेक्स आर कॉमनली यूज्ड इन 2 व्हीलर्स, कार्स, ट्रक्स, ट्रेलर्स. आन्सर आहे ट्रेलर्स. आता टाईप ऑफ द ब्रेक, 2 व्हीलरमध्ये कुठले ब्रेक वापरले जातात. 2 व्हीलरमध्ये ड्रम ब्रेक किंवा डिस्क ब्रेक वापरले जातात. नंतर 4 व्हीलरमध्ये, कारमध्ये कुठले ब्रेक असतात, मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक ब्रेक्स असतात. मेकॅनिकल ब्रेक म्हणलं की लिव्हर आलं, ब्रेक पेडल आलं, फलक्रम आलं, आणि हायड्रॉलिक ब्रेक म्हणलं की ब्रेक फ्लूड आलं, सिलेंडर आलं या टाईपमध्ये. ट्रक्समध्ये कुठले, किंवा बसेसमध्ये, मोठ्या मोठ्या बसेसमध्ये कुठले ब्रेक्स वापरले जातात, हेवी ट्रक्समध्ये, तर इथं इयर ब्रेक वापरले जातात, त्यालाच आपण कंप्रेस्ड ब्रेक म्हणतो. नंतर इलेक्ट्रिक ब्रेक हे ट्रेलरमध्ये, मीडियम ड्युटी ट्रेलरमध्ये वापरले जातात. ट्रेलर म्हणजे ट्रॉली, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटच्या मदतीने आपण ह्या ब्रेकला ऑपरेट करत असतो. क्वेश्चन 85. कलर ऑफ पॉझिटिव्ह प्लेट ऑफ अ लीड ॲसिड बॅटरी इज ब्राऊन, ग्रे, व्हाईट, ब्लॅक. आता बॅटरीविषयीचे सगळेच क्वेश्चन महत्त्वाचे आहेत आपल्याला, पुढच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. याचा आन्सर आहे ब्राऊन. काय असते कन्सेप्ट बघूया. एक्झाम्पल इथं ही बॅटरी लीड ॲसिड बॅटरी, त्याच्यामध्ये हा हे इलेक्ट्रोड्स, त्याच्यामध्ये हा पहिला इलेक्ट्रोड आहे कॅथोड आणि दुसरा इलेक्ट्रोड आहे ॲनोड. याच्यामध्ये हे असणार हे सर्किट आणि इथं असतं हे सोल्यूशन H2SO4चं. त्यामध्ये हा जो पहिला इलेक्ट्रोड असतो, ह्या इलेक्ट्रोड बनलेला असतो, सॉरी याला आपण म्हणतो ॲनोड, पॉझिटिव्ह चार्ज ॲनोड. डार्क चॉकलेट ब्राऊन कलरचा असतो हा ॲनोड. कशापासून बनलेला असतो, लीड ऑक्साईड PbO2.
आणि नंतर हा जो इलेक्ट्रोड आहे तो असतो कॅथोड, निगेटिव्ह चार्ज, आणि तो बनला असतो, सॉरी मी याला लीड पर ऑक्साईड म्हणायला पाहिजे, हे लीड ऑक्साईड नाही, लीड पर ऑक्साईड आहे. आणि नंतर हा जो बनलेला असतो इलेक्ट्रोड त्याला आपण कॅथोड म्हणतो, चार्ज असतो निगेटिव्ह, तो ग्रे कलरचा असतो, आणि तो बनलेला असतो स्पॉन्ज लीडपासून, पी बी लीड. आता ही लीड ॲसिड बॅटरी जी आहे ही रिचार्जेबल बॅटरी आहे, ओल्डेस्ट रिचार्जेबल बॅटरी आहे. आता आजकालच्या व्हेकल्समध्ये, इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये कुठली बॅटरी प्रिफर आहे, तर याच्यामध्ये प्रिफर आहे, मी इकडं लिहितो आहे, लिथियम आयॉन. लिथियम आयॉन टेस्ला गाड्यांमध्ये, टेस्ला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लिथियम आयॉन, आणि बऱ्याचशा गाड्यांमध्ये लिथियम आयॉनच. लीड ॲसिड ओल्डेस्ट. आणखी लिथियम आयॉनला कुठली रिप्लेसमेंट होऊ शकते, निकेल मेटल हायब्रिड बॅटरी आहे. ह्या बॅटऱ्यांमध्ये एक सी रेटिंग महत्त्वाची असते, तर आपण कॅपॅसिटी रेटिंग म्हणतो. ही लिथियम आयॉन बॅटरी जी आहे ही रिचार्जेबल आहे, पोर्टेबल आहे. क्वेश्चन 86, अ फ्लॅट प्लेट कलेक्टर ॲब्सॉर्ब्स डायरेक्ट रेडिएशन, डिफ्यूज रेडिएशन, डायरेक्ट अँड डिफ्यूज, नन ऑफ द अबो. डिफ्यूजमध्ये असेल तर त्याला विखुरलेले म्हणतो आपण. याचा ॲन्सर आहे डायरेक्ट अँड डिफ्यूज बोथ. म्हणजे काय, आपण जर फ्लॅट प्लेट कलेक्टर बघितलं, हे फ्लॅट प्लेट कलेक्टर, सोलार त्याला म्हणतो आपण, ह्याच्यावरती हे इथं हा जो पोर्शन असतो त्याला आपण ग्लेझिंग म्हणतो, एक प्लेट असते त्याच्याखाली इथं ट्यूब्स असतात अशा ॲल्युमिनियमच्या कॉपरच्या दोन्हीपैकी एक, आणि त्याला आपण ॲब्सॉर्बर इथं साईडला असते, ॲब्सॉर्बर प्लेट असते, एक ब्लॅक कलरची कोटिंग असते, त्याला आपण सिलेक्टिव्ह कोटिंग म्हणतो. याच्यामध्ये हे डायरेक्ट रेडिएशन म्हणजे सूर्यापासून डायरेक्टली स्ट्राईक होतात ते, तो ती एनर्जी, आणि हे डिफ्यूजर म्हणल्यानंतर हे विखुरलेले पसरलेले. एक्झाम्पल सूर्य जरी पुढं गेला, एक्झाम्पल इकडे जरी गेला, तरीही याच्यावरती उजाड येतो, लाईट येते, कारण हे पसरत आलेले पसरलेले स्कॅटर्ड रेडिएशन्स असतात ते, तो उजाड असतो, तो इकडं स्ट्राईक करतो, आणि यापासून सुद्धा इथं एनर्जी कन्वर्जन होतं, गरम पाणी होतं. आता यामध्ये जर क्वेश्चन्स कुठले विचारले जाऊ शकतात, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कुठले कुठले असतात, विंड असेल, सोलार असेल, जिओथर्मल असेल, बायोमास असेल, ओशियन एनर्जी असेल. नॉन रिन्युएबल, एकदा संपले की संपले, एकदा संपले की संपले, फॉसिल फ्युएल्स असेल, त्यामध्ये कोल आहे, युरेनियम आहे, ऑइल आहे, ह्यांचे पेट्रोलचे साठे एकदा संपले संपले या टाईपमध्ये, आणि हे दिवसेंदिवस ह्याचं पर्सेंटेज कमी होत चाललं आहे जमिनीमधलं. नंतर आपण जर बघितलं तर याचमध्ये आणखी क्वेश्चन्स कुठले विचारले जाऊ शकतात, यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात की ग्रीन हाऊस गॅसेस काय असतात. हा प्रकार ग्रीन हाऊस गॅसेस CO2 असेल, वॉटर व्हेपर असेल, मिथेन असेल, ह्यांना म्हणतो ग्रीन हाऊस. हे कुठे असतात, ॲटमॉस्फिअरच्या लोअर कंडिशनला असतात, लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये भेटतात, जमिनीच्या जवळ. हे काय करतात, हे हीट धरून ठेवतात, सूर्याची हीट धरून ठेवतात, हे स्वतः गरम होतात आणि सभोवतालच्या वातावरणाही गरम करतात, आणि या प्रकारे पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर वाढतं आहे, जे की वाढत चाललं आहे दिवसेंदिवस या टाईपमध्ये. मग ग्रीन हाऊस इफेक्ट कुठं असतो, इथे ग्रीन हाऊस इफेक्टच असतो या सोलार प्लेटमध्ये. सोलार एनर्जीचं कन्वर्जन हे हीट एनर्जीमध्ये होतं, पाणी गरम होतं. क्वेश्चन 87, इन ऑर्डर टू रिड्यूस द ब्रेकिंग डिस्टन्स ऑफ अ मुव्हिंग व्हेकल वी यूज रिअर पेअर ऑफ व्हील्स, वी यूज ब्रेकिंग इन रिअर पेअर, फ्रंट पेअर, बोथ पेअर, नन ऑफ द अबोव. ह्याचा ॲन्सर आहे बोथ पेअर ऑफ द व्हील्स, फ्रंट अँड रिअर. ब्रेकिंग डिस्टन्स काय असतं, ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे एक्झाम्पल ही फोर व्हीलर आहे, एक्झाम्पल ही अशी फोर व्हीलर आहे, इथनं आपण असं ब्रेक अप्लाय केलं गेलं, इथनं ब्रेक अप्लाय केलं, ब्रेक अप्लाय केल्यानंतर दोन्ही मागचे आणि पुढचे ब्रेक अप्लायनंतर किती डिस्टन्सवरती जाऊन ही गाडी थांबणार आहे, कम्प्लिटली रेस्टला कधी येणार आहे, त्याला आपण ब्रेकिंग डिस्टन्स म्हणतो. आता ब्रेक वेगवेगळ्या टाईपचे ब्रेक, आता हे ब्रेकिंग डिस्टन्स कशावरती डिपेंड असतं असा पण क्वेश्चन आहे. ती डिपेंड असतं की प्रायमरी स्पीड, नंतर आपण बघितलं तर ह्या टायरमध्ये ह्या रोडमधला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो, नंतर ह्या टायरचा रजिस्टन्स असतो, रोलिंग रजिस्टन्स, आणि नंतर इकडची येणारी हवा अपोजिट डायरेक्शनला, त्याला आपण इअर ड्रॅग म्हणतो. कुठल्या कुठल्या टाईपचे ब्रेक वापरले जातात, कॉम्बी किंवा त्याला लिंक्ड ब्रेकिंग सिस्टम म्हणतो, ती वापरली जाते मोटरसायकलमध्ये, स्कूटरमध्ये. आणखी कुठल्या टाईपचे ब्रेक्स असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतं, हायड्रॉलिक ब्रेक असतं, सर्व्हो ब्रेकिंग असतं, डिस्क ब्रेकिंग असतं. क्वेश्चन 88, व्हेन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट हॅविंग अ मायन्यूट थिन लेअर लुब्रिकंट
बिटवीन देम. इट इज अ नोन ॲज स्किन फ्रिक्शन, ग्रीझी फ्रिक्शन वन अँड टू, फिल्म फ्रिक्शन. तर याचा ॲन्सर असणार आहे वन अँड टू. स्किन फ्रिक्शनलाच कधी कधी आपण ग्रीझी फ्रिक्शनसुद्धा म्हणू शकतो, काहीच अडचण नाही. स्किन फ्रिक्शन काय असतं एक्झॅक्टली? स्किन फ्रिक्शन म्हणजे एक्झाम्पल, ही फोर व्हीलर आहे, ही ह्या डायरेक्शनला जाते, या डायरेक्शनला जाते, अशी इकडे जाते, इकडनं हवा येते, ड्रॅग म्हणतो त्याला आपण. स्किन फ्रिक्शन म्हणजे ह्या इअरचा रजिस्टन्स, थोडक्यामध्ये ह्या जवळून जाणाऱ्या इअरचा रजिस्टन्स ह्या गाडीसाठीचा स्किन फ्रिक्शन. नंतर ग्रीझी फ्रिक्शन काय असतं आहे? एक्झाम्पल, इथं एक मेटॅलिक प्लेट आहे, इथं एक मेटॅलिक प्लेट आहे, ह्या मेटलचा मेटलचा कॉन्टॅक्ट आहे, पण याच्यामध्ये थोडंसं हे ग्रीस असतं. ग्रीस, ग्रीस म्हणजे आपण लुब्रिकेशन पर्पजसाठी फोर व्हीलरमध्ये, टू व्हीलरमध्ये, ट्रॅक्टरमध्ये हे ग्रीज वापरतो. सेमी सॉलिड पेस्ट असतं, सेमी सॉलिड असतं, हे ग्रीज असतं. नंतर फिल्म फ्रिक्शन काय आहे? एक्झाम्पल, इथं एक प्लेट आहे आणि इथं एक प्लेट आहे, ह्या दोघांमध्ये असं हे ऑइल आहे किंवा वॉटर आहे, ह्या दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट न होणं फिल्म फ्रिक्शन. आणखी फिल्म फ्रिक्शन काय असू शकतं? एक्झाम्पल, ह्या लेअरमध्ये समजा हे पाणी आहे, हे असं राईट लेफ्ट टू राईटला चाललं आहे, इथं एक लेअर आहे, इथं एक लेअर आहे, इथं एक लेअर आहे, इथं एक लेअर आहे, ह्या लेअरमधलं जे फ्रिक्शन असतं त्याला आपण फिल्म फ्रिक्शन म्हणतो. ते की अपोजिट डायरेक्शनला असतं ते फ्रिक्शन. फ्रिक्शन नेहमीच अपोजिट डायरेक्शनला असतं, लेफ्ट टू राईट चाललं तर अपोजिट डायरेक्शनला असतं, राईट टू लेफ्टला. हे कशामुळे तयार झालं? हे विस्कॉसिटीमुळे तयार होतं, याला आपण म्यू विस्कॉसिटी म्हणतो. ही त्या प्रत्येक फ्लूडची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट टेक्निक इज यूज्ड इन कन्वर्ट कस्टमर नीड्स टू इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशन्स, फाइंड क्रिटिकलिटी ऑफ द कंपोनंट, चेक क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट, सर्व ॲज अ कॉस्ट एस्टिमेटर. QFD ही इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची टर्म आहे. आता क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट याचा ॲन्सर आहे टू कन्वर्ट द कस्टमर नीड इन टू इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशन्स. ही मेथड जपानमध्ये डेव्हलप झालेली आहे. ह्याला आपण व्हॉईस ऑफ द कस्टमर सुद्धा म्हणतो, याला व्हॉईस ऑफ द कस्टमर. काय केलं जातं यामध्ये? कस्टमरची जी नीड आहे, कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे, त्याला आपण इंजिनिअरिंग कॅरेक्टरिस्टिकच्या मदतीने एक प्लान तयार करतो आणि त्यानुसार तसा प्रोडक्ट बनवतो. हे QFD कुठं कुठं वापरलं जातं? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, प्रोडक्शनमध्ये, तेच मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन, इंजिनिअरिंग R&D, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं व्हॉईस ऑफ द कस्टमर. नेक्स्ट क्वेश्चन, इन कंटूरिंग ऑपरेशन प्रोग्राम इज प्रिपेअर्ड बाय ऑफसेटिंग द कंटूर बाय अन अमाऊंट इक्वल टू डायमीटर ऑफ द कटर, रेडियस ऑफ द कटर, थिकनेस ऑफ द कटर, नन ऑफ द अबोव. त्याचा ॲन्सर आहे रेडियस ऑफ द कटर. आता ह्याचं बघायचं झालं तर आपल्याला मशीन्स, CNC मशीन, कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल मशीन, ह्याच्यामध्ये ह्याच्या कंट्रोल मोशन्स कुठल्या कुठल्या असतात? एक असते रॅपिड मोशन असते, दुसरी असते स्ट्रेट लाईन मोशन असते, तिसरी मोशन असते सर्क्युलर मोशन असते. महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठीचा. नंतर आता हे क्वेश्चनचं डिस्कशन, कंटूर मुवमेंट्स कॅन प्रोड्यूस कर्व्ज, सर्कल, कोन्स. आता कंटूर मुवमेंट कशी असते? आता एक्झाम्पल बघूया, आपण डिस्कस करूया एक्झाम्पल. या टाईपचा एक पार्ट तयार करायचा आहे, मला असा पार्ट तयार करायचा आहे CNC मशीनवरती. आता हा टूल इथलं असा ऑपरेट होणार, असा टूल इथे जाणार, पुढे इथे पुढे जाणार, ह्या पोर्शनला कट करणार, ह्या पोर्शनला कट करणार, ह्या पोर्शनला कट करणार, ह्या पोर्शनला कट करणार. एक्झाम्पल, माझ्याकडे एक असा ब्लॉक अवेलेबल आहे आणि ह्या ब्लॉकपासून मला हे अशी प्रोफाईल तयार करायची, ह्याला पार्ट प्रोफाईल म्हणतो आपण. ह्याला म्हणतो टूल, दिस इज द टूल पाथ विथ नो ऑफसेट, विदाऊट ऑफसेट. आता हाच पार्ट विथ ऑफसेट कसा तयार केला जातो? एक्झाम्पल, हाच पार्ट विथ ऑफसेट, त्याच्यामध्ये हा जो टूल आहे अगोदर इथं होता, त्या टूलला आपण असं शिफ्ट करूया, इथं किती डिस्टन्सनं शिफ्ट करायचं त्याच्या रेडियसनं याला इकडे शिफ्ट करूया, आणि नंतर हा टूल आपण असा बाहेरनं म्हणजे पोर्शन हा कट करायचा, हा पोर्शन कट करायचा, आणि अशी प्रोफाईल तयार करायची. ही प्रोफाईल आपण तयार केली कशापासून? यापासून तयार केली. आता ह्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स हे नोट डाऊन करायचे आहेत की अनकन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल मशीन कुठल्या, त्याला आपण म्हणतो लेझर बीम असेल, इलेक्ट्रिकल आर्क असेल, ह्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीन म्हणतो. ह्या मशीनमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो, टूलचा आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो लेझर बीम मशीनमध्ये, अनकन्व्हेन्शनल. आणि आपल्या ज्या रेग्युलर मशीन्स आहेत, लेथ मशीन, CNC मशीन्स, ड्रिलिंग मशीन, ह्या सगळ्या कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत, कारण यामध्ये टूलचा आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो,
ह्याच्यामध्ये मटेरियल जे रिमूव्ह होतं ते चिप्सच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह होतं. क्वेश्चन 91. वेन द सन गिअर इज हेल्ड अँड द प्लॅनेट कॅरियर इज टर्न, द प्लॅनेटरी गिअर सेट प्रोव्हाइड्स स्पीड रिडक्शन, स्पीड इन्क्रीजेस, डायरेक्ट ड्राईव्ह आणि रिव्हर्स स्पीड. स्पीड इन्क्रीजेस. आता हे प्लॅनेटरी गिअर सेट जो आहे, जो एपिसायक्लिक गिअर सेट आहे, हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एक्झामला. आता असतो काय एक्झॅक्टली? वेगवेगळ्या टाईपचे गिअर अरेंजमेंट्स आहेत, कंपाऊंड गिअर असेल, वेगवेगळ्या टाईपचे असतील. आता हे एपिसायक्लिक बघूया आपण, कारण वेळ जास्त लागेल आपल्याला डिस्कस करायला. एपिसायक्लिकमध्ये काय असतं? एक्झाम्पल, हा एक गिअर आहे आणि त्याच्यासोबतचा हा गिअर आहे, ड्रायव्हर आणि ड्रिव्हन. आता याच्यामध्ये कसं असतं आहे, याच्यामध्ये इथं हे कॅरियर असतं आहे, हा गिअर असा रोटेट करतो ह्या गिअरच्या अबाउट, असा फिरतो हा, आणि त्याच्यासोबतच हे कॅरियर हे सुद्धा फिरतं. या गिअरला आपण म्हणतो प्लॅनेट गिअर किंवा पिनियन, या गिअरला म्हणतो आपण सन गिअर किंवा सन व्हील. याचा जो कर्व असतो तो एपिसायक्लॉइड कर्व असतो या सिस्टमचा. नंतर दुसऱ्या टाईपची एक सिस्टम असते या टाईपमध्ये, हा एक रिंग गिअर आहे, त्याला आतल्या साईडनं टीथ असतात असे, आणि त्याच्या आतमध्ये याच्या सेंटरला एक गिअर असतो असा, त्याला सन गिअर म्हणतो आपण. आणि नंतर ह्या सन गिअरला हा प्लॅनेट गिअर असतो, म्हणजे हे दोन गिअर कॉम्बिनेशनमध्ये, हे दोन गिअर कॉम्बिनेशनमध्ये, सन गिअर, प्लॅनेट गिअर आणि हा बाहेरचा जो आहे रिंग गिअर. ह्याच्यामध्ये एकतर हा फिक्स असू शकतो किंवा हा बाहेरचा फिक्स असू शकतो, आणि हे दोघं एकमेकांना कनेक्ट असतात हे कॅरियरनं. किंवा हे सिस्टम हे असं पण असतं या टाईपमध्ये, हे सिस्टम हे असं पण असू शकतं. एक्झाम्पल, मध्ये एक गिअर, इकडच्या साईडला गिअर, इकडच्या साईडला गिअर, इकडच्या साईडला गिअर, इकडच्या साईडला गिअर. हा बाहेरचा रिंग गिअर, ह्याला आतल्या साईडनं टीत असतात आणि ह्याला बाहेरच्या साईडनं, प्रत्येक गिअरला मग बाहेरच्या साईडनं टीत असतात, एक्स्टर्नल गिअर आणि इंटरनल गिअर. आणि हे कनेक्ट असतात अशा कॅरियरनं. ही अरेंजमेंट असते. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन जो विचारला आहे, सन गिअर इज हेल्ड अँड प्लॅनेट कॅरियर इज टर्न, म्हणजे एक्झाम्पल ह्याला आपण फिक्स करून ठेवलं, आतल्या मधल्या गिअरला फिक्स करून ठेवलं आणि ह्याला फिरवलं, तर ह्याच्यामध्ये काय ऑप्शन आहे? तर ह्याच्यामध्ये स्पीड इन्क्रीज होते, कारण हा गिअर एका शाफ्टवरती असतो, हा गिअर एका शाफ्टवरती असतो, त्याच्यामुळे स्पीड, आउटपुट स्पीड वाढणार आहे. याच्यामध्ये दोन फंडा खूप महत्त्वाचे आहेत. एक असतं ओव्हर ड्राईव्ह आणि दुसरं असतं अंडर ड्राईव्ह. आता ओव्हर ड्राईव्ह काय आहे? आता याच्यामध्ये जो ड्रिव्हन गिअर असतो, एक्झाम्पल हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिव्हन आहे, हा जो ड्रिव्हन गिअर आहे हा ड्रायव्हर गिअर आहे आणि हा ड्रिव्हन गिअर आहे, हे क्लॉकवाईज फिरला तर हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, असा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. ह्याच्यामध्ये ड्रिव्हन गिअर हा छोटा असतो आणि त्याची स्पीड जास्त असते ड्रायव्हिंग गिअरपेक्षा. अंडर ड्राईव्हमध्ये काय असते? अंडर ड्राईव्हमध्ये हे थोडंसं अपोजिटमध्ये, अंडर ड्राईव्हमध्ये जो ड्रिव्हन गिअर असतो तो मोठा असतो आणि तो त्याच्या कमी स्पीडनं फिरतो, आणि ड्रायव्हिंग गिअर हा जास्त स्पीडनं फिरत असतो. सो या टाईपचं कॉम्बिनेशन. आता आणखी महत्त्वाचे पॉईंट्स, ट्रॅक्टरमध्ये हे प्लॅनेटरी गिअर सिस्टम वापरलं जातं, सायकलमध्ये असेल हे गिअर सिस्टम वापरलं जातं, कारण हे वापरलं जाण्याचं रिझन आहे की ह्याची रिलायबिलिटी जास्त आहे, रोबस्ट आहे, मिस अलाइनमेंट झाली तरी चालते, व्हायब्रेशन्स कमी असतात आणि ट्रान्समिशन युनिफॉर्म असतं याचं. आता टाईप्स ऑफ द ट्रान्समिशन, एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. ॲटोमॅटिक ट्रान्समिशन, मॅन्युअल ट्रान्समिशन, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि CVT कंटिन्युअसली व्हॅरिएबल ट्रान्समिशन. आता याच्यामध्ये आपण बघूया की मोस्ट टू व्हीलरमध्ये कुठलं वापरलं जातं ट्रान्समिशन सिस्टम. मॅन्युअल असून सिक्वेन्शियल गिअरबॉक्स असतो टू व्हीलरमध्ये. मॅन्युअल म्हणजे आपल्याला आपल्या पायाने गिअर चेंज करावे लागतात अशा गिअरमध्ये, अशा सिस्टममध्ये, आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्शियल गिअरबॉक्स वापरला जातो. आता ऑटोमॅटिक नसतं का? येस, असतो ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम हे स्कूटीमध्ये, एक्झाम्पल हुंडा ॲक्टिवा, याच्यामध्ये क्लच जे असतं, क्लच प्रेस करायची गरज नाही, इथं सेंट्रिफ्युगल क्लच मेकॅनिझम असतं. सो या टाईपमध्ये सिक्वेन्शियल गिअरबॉक्स हा मोस्ट कॉमनली यूज गिअरबॉक्स आहे. क्वेश्चन नंबर 92, महत्त्वाचा क्वेश्चन आणखी. Which of the following factors is considered in uniform tire quality grading in all types of the tires except snow tires? हे वेगळे असतात. टायर प्रेशर, टायर मटेरियल, ट्रेड डिझाईन, ट्रेड वियर, ट्रॅक्शन टेम्परेचर, ट्रेड वियर डिझाईन, नन ऑफ द अबोव. याचा ॲन्सर आहे ट्रेड वियर, ट्रॅक्शन टेम्परेचर. आता हा प्रकार काय? युनिफॉर्म टायर क्वालिटी ग्रेडिंग, त्याला आपण UTQG असं म्हणतो.
आता ह्याच्यामध्ये युनिफॉर्म ट्राय टायर क्वालिटी ग्रेडिंग कुठले फॅक्टर कन्सिडर केले जातात त्याच्यामध्ये, तर ट्रेड वियर असतं. यस, ट्रेड वियर हा प्रकार काय असतो? आता ट्रेड वियर जे आहे त्याला आपण म्हणतो की धिस इज द मेजर ऑफ द वियर रेट ऑफ द टायर अंडर कंट्रोल्ड कंडिशन. गव्हर्नमेंट ट्रॅकवरती टेस्ट केलं जातं आणि कुठल्या कुठल्या रेटनं हे टायरची झीज होते. आता याच्यामध्ये ट्रेड वियरमध्ये आपल्याला क्वेश्चन 100 ट्रेड वियर असेल तर मग त्याला बेसिक क्वालिटी म्हणतो, 100 पेक्षा जास्त असेल तर बेटर क्वालिटी म्हणतो, 100 पेक्षा जर कमी असेल हा ट्रेड वियर तर पुअर क्वालिटी म्हणतो, आणि 200 असेल जर तर ही तर बेस्ट आहे, 200 100 पेक्षा जास्त आहे म्हणजे जा चांगलीच आहे. नंतर असं ट्रॅक्शन, यामध्ये ट्रॅक्शन काय आहे? ट्रॅक्शन म्हणजेच टायरची ॲबिलिटी थांबण्याची वेट कंडिशनमध्ये. ओला रस्ता असल्यानंतर टायरला जर आपण फोर व्हीलरला वापरून ट्रॅकवरती जर चेक केलं तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर किती वेळेनंतर टायर थांबतं आहे, ते ट्रॅक्शन. याच्यामध्ये सुद्धा ग्रेड असतात, याच्यामध्ये ग्रेड असतो AA, नंतर असतो ए ग्रेड, नंतर असतो बी ग्रेड, नंतर असतो सी ग्रेड. ब्रेक अप्लाय केलं जातं आणि गाडीला स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह केलं जातं, ट्रॅक्शन. आणि नंतर असतं टेम्परेचर. हे टेम्परेचर प्रकार काय असतो? हा टेम्परेचरमध्ये ते टायरमध्ये चालून चालून टेम्परेचर तयार होतं आणि टेम्परेचर तयार झाल्यानंतर किती लवकर त्या टायरचं टेम्परेचर कमी होतं, डेसिपेशन कॅपॅसिटी कशी आहे त्या टायरची. आता जर ए ग्रेडचं असेल टायर, आता ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रेडिंग असते. ए ग्रेडचं म्हणजे खूप लवकर टेम्परेचर याचं कमी होतं, बी ग्रेडचं असेल तर याच्यापेक्षा थोडंसं कमी, सी असेल तर हे पुअर आहे, या बाबतीत हे द बेस्ट आहे, ए ग्रेड इज द बेस्ट. आता हे प्रकार काय आहे? नॅशनल हायवे ट्राफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन, हे नाव पक्कं ध्यानात ठेवायचं आहे, NHTSA, नॅशनल हायवे ट्राफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन. यानंच ही एक असोसिएशन आहे आणि यानंच हे युनिफॉर्म टायर क्वालिटी ग्रेडिंग दिलेले आहे. कार मॅन्युफॅक्चरर्स यावरनं टायरची क्वालिटी चेक करू शकतात. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या संस्थेला त्या मॅन्युफॅक्चरनी जे टायर बनवलं त्यांना इन्स्पेक्ट करण्याचा अधिकार असतो, आणि जर काही कमी जास्त असेल यामध्ये तर त्यांच्यावरती फाईन पण पडतो. या टाईपमध्ये आहे हा कन्सेप्ट. अँड ओव्हर ड्राईव्ह सिम्पल एपिसायक्लिक गिअर ट्रेन हॅज द सन ॲन्युलर गिअर 2175 टीथ रिस्पेक्टिवली, हाऊ मेनी टीथ विल बी देअर टू द प्लॅनेट गिअर. ही सिस्टम डिस्कस करूया. एक्झाम्पल इथं सन गिअर आहे, इथं एक्झाम्पल हा प्लॅनेट गिअर आहे, आणि एक्झाम्पल इथं हा रिंग गिअर आहे, इथं हे कॅरियर आहे. आता त्याने टीथ दिलेत, टीथ आपल्याकडे दिले ॲन्युलर गिअरचे टीथ आहेत 21, ॲन्युलर गिअरचे टीथ आहेत 75 सॉरी, नंतर सन गिअरचे टीथ आहेत 21 आणि प्लॅनेट गिअरचे टीथ त्याने विचारलेत. तर याच्यामध्ये रिलेशन आहे डायरेक्टली, त्याच्यामध्ये रिलेशन असतं द टीथ ऑन द ॲन्युलर गिअर इक्वल्स टू द टीथ ऑन द सन गिअर 2 इंटू द टीथ ऑन द प्लॅनेट गिअर. आता याच्यामध्ये टी पी फाइंड आउट करायचं आपल्याला, सो टी पी इक्वल्स टू हे TA मायनस TS अपॉन 2, 75 मायनस 21/2 डायरेक्टली तुम्हाला ॲन्सर येईल 27, 54/2 27, 27 इज द करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट पॉईंट, क्वेश्चन नंबर 94. इन ॲटोमॅटिक ट्रान्समिशन द बँड इज कंट्रोल्ड बाय क्लच, सर्वो, अक्युम्युलेटर आणि ड्राम. तर याचं ATS असंही म्हणतो ह्याला आपण, ATS ॲटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम, किंवा त्याला सेल्फ शिफ्टिंग ट्रान्समिशन सिस्टम म्हणतो आपण. आता याच्यामध्ये सिस्टम कसं असतं आहे, ह्याच्यामध्ये इथं ड्रम असेल, इथं हा बँड असतो, नंतर इथं सर्व मेकॅनिझम असतं असं हे. याच्यामध्ये इकडनं फ्ल्यूड ह्या पिस्टनला पुश करतं, ह्या पिस्टनला पुश करतं, हे सर्व मेकॅनिझम इथं हे बँड कंट्रोल करतं, बँड कंप्रेस होतो आणि पुढे इथं अँकर बसवलेलं असतं. हे बँड जो असतो तो स्टील स्ट्रॅपचा असतो, बॉन्डेड मटेरियलचा, आणि यामध्ये आपण जे बघतो याच्यामध्ये याच्यामध्ये हे सर्व जे आहे हे सर्व इथं वापरलेलं असतं, हे अँकर इथं वापरले असतं. बँड इज कंट्रोल्ड बाय, बँडला कोण कंट्रोल करतो, हे सर्व मेकॅनिझम कंट्रोल करतात, आणि ह्याला पुश केलं जातं, हे सर्व मेकॅनिझम इथं ऑपरेट होतं ऑइलच्या मदतीने, आपण ह्याला कंट्रोल करत असतो. आता याच्यामध्ये काही ॲडिशनल क्वेश्चन्स आहेत. गिअर रेशो हा प्रकार आहे, गिअर रेशो म्हणजे असतो हा इनपुट स्पीड अपॉन आउटपुट स्पीड.
नंतर ट्रान्समिशन सिस्टममध्ये एक ॲटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम आणि मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम तसे बरेचसे आहेत, हे दोघांमध्ये बघूया आपण. हे ॲटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टममध्ये टॉर्क कन्व्हर्टर असतं आणि याच्यामध्ये मॅन्युअलमध्ये क्लच पॅड असतो. आपण जे ऑपरेट करतो हातानं ते मॅन्युअल. नंतर याच्यामध्ये ॲटोमॅटिकमध्ये प्लॅनेटरी गिअर सिस्टम असते आणि मॅन्युअलमध्ये सिम्पल गिअर सिस्टम असते. सो या टाईपमध्ये क्वेश्चन नंबर 95. इन ॲटोमोबाईल द कॉर्नरिंग पॉवर कॉर्नरिंग स्टिफनेस इज द रेशियो ऑफ 1, 2, 3, 4. ह्याचं करेक्ट ॲन्सर आहे कॉर्नरिंग फोर्स अपॉन स्लिप अँगल. आता ऑटोमोबाईलमध्ये एक्झाम्पल आहे, ऑटोमोबाईलचं हे सरळ हे टायर एक्झाम्पल. अशी ऑटोमोबाईल जर टर्न करत असेल कुठ्याशी, तर अशी जर टर्न करत असेल तर आपल्याला माहिती आहे की हे टायरचं इन्क्लिनेशन दिसून येतं आपल्याला. असं अशा टर्नला टायरचं इन्क्लिनेशन कसं असणार आहे, एक्झाम्पल जर आपण इकडनं मागच्या साईडनं जर बघितलं तर हे टायर आपल्याला असं इन्क्लाइंड कंडिशनमध्ये दिसणार आहे. हे अगोदरच्या स्ट्रेट कंडिशनमध्ये आणि नंतर इन्क्लाइंड कंडिशनमध्ये असं असणार आहे, असं असणार आहे. आता हे टायर इकडं इकडं चालला, हा सेंट्रिफ्युगल फोर्स, हे खालचा ग्राउंड, हा इकडचा सेंट्रिफ्युगल फोर्स. ह्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे एक फोर्स ॲक्ट होतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि ह्या या कंडिशनमध्ये हा सेंट्रिपिटल फोर्सच आपला कॉर्नरिंग फोर्स असतो, की ह्याला कंट्रोल करण्यासाठी जितकी जास्त स्पीड असणार आहे ह्याची तितका याचं इन्क्लिनेशन थोडंसं जास्त असू शकतं. येस असतंयच, तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त तेवढा कॉर्नरिंग फोर्स जास्त, एकमेकांना हे बॅलन्स करतात. तर ह्याच्यामध्ये जर हे कमी जास्त झालं तर हे सिस्टम फेल होईल, हे सिस्टम फेल होऊ शकतं. आणि याच्यामध्ये हा जो अँगल असतो या अँगल आपण म्हणतो स्लिप अँगल. ह्या दोघांचे ही व्हर्टिकल लाईन आणि ही इन्क्लाइंड लाईन, इन्क्लिनेशन झाल्यानंतर टायरचं. आता याच्यामध्ये कॉर्नरिंग फोर्स काय असतो, अपोजिंग फोर्स जनरेटेड बाय द ग्रिपिंग पॉवर ऑफ टायर ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. नंतर कॉर्नरिंग पॉवर नावाचं एक कन्सेप्ट आहे, हे फोर्स आहे. तसंच पॉवरिंग कॉर्नरिंग पॉवर द रेट ॲट विच द कॉर्नरिंग फोर्स इन्क्रीजेस स्लिप अँगल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजेच कसं, जास्तीत जास्त कॉर्नरिंग पॉवर असेल तर जास्तीत जास्त त्याची कॉर्नरिंग ॲबिलिटी असते आणि तेवढी जास्त स्टेबल कार असते आपली, त्या टाईपमध्ये. क्वेश्चन 96. प्रेशराइज्ड कूलिंग सिस्टम अलाउज द कूलन टू सर्क्युलेट ॲट हायर टेम्परेचर विदाउट बॉइलिंग, कूलन टू सर्क्युलेट ॲट लोअर टेम्परेचर विदाउट बॉइलिंग, कूलंट लॉसेस थ्रू इव्हॅपोरेशन अँड सर्जिंग, नन ऑफ द अबोव. याचं ॲन्सर असणार आहे कूलंट टू सर्क्युलेट ॲट हायर टेम्परेचर विदाउट बॉइलिंग. आता हे बघण्या अगोदर हे कूलिंग सिस्टम माहिती आहे आपल्याला, की टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कूलिंग सिस्टम असते, एअर कूलिंग असते आणि वॉटर कूलिंग असते. एअर कूलिंग आपल्या टू व्हीलरमध्ये बघतो आपण, की आपण जशी गाडी पुढं चालवतो तशी बाहेरची हवा आणि त्यामुळे हे इंजिन कूल व्हायला मदत होते. एअर कूलिंग जनरली 20 किलोवॅट आणि एरोप्लेनमध्ये सुद्धा ही एअर कूलिंग सिस्टम वापरली जाते. आता वॉटर कूलिंगमध्ये दोन असतात, एक थर्मोसायफन असते, थर्मोसायफन महत्त्वाचे आहे म्हणून सांगतो हे डिटेलमध्ये. आणि नंतर असते पंप सर्क्युलेशन. ह्याच्यामध्ये काय प्रकार असतो एक्झॅक्टली, एक्झाम्पल हे फोर व्हीलर्स, इथं रेडिएटर, इकडनं बाहेरनं येणारी हवा, ह्याच्यामध्ये ही इथं इंजिन असणार आहे एक्झाम्पल. आणि त्याच्यामध्ये पंप, जसंही इथं इंजिनमधलं पाणी गरम होतं ते पाणी इकडं जातं, कारण वजनाने हलकं होऊन जातं पाणी, ते इकडं जातं. आणि थंड झाल्यानंतर हे ॲटमॉस्फिअरची एअर येते, इथं रेडिएटरमध्ये हे बऱ्याचशा फिन्स असतात, इथं पाणी थंड होतं, हे थंड झालेलं पाणी हे डबल इंजिनला प्रोव्हाइड होतं, थंड झालेलं पाणी इंजिनला प्रोव्हाइड होतं. त्या टाईपची कूलिंग सिस्टम थर्मोसायफन याला आपण असं म्हणतो. आणि जर समजा ह्याच सिस्टममध्ये जर इथं पंप बसवला आपण, इथं जर पंप बसवला तर ती झाली पंप सर्क्युलेशन सिस्टम. पंपच्या मदतीने आपण इकडचं पाणी इकडे पाठवतो, इकडचं पाणी आपण इकडे पाठवतो. या टाईप म्हणजे थर्मोसायफन आणि पंप सर्क्युलेशन या टाईपच्या सिस्टम्स अशा असतात. नंतर आहे क्वेश्चन नंबर 97. बिटवीन टॉप गिअर रेशो अँड बॉटम गिअर रेशो विच प्रोग्रेशन इज यूज टू सिलेक्ट द इंटरमिडिएट रेशो, अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, नॅचरल प्रोग्रेशन. आता हा प्रोग्रेशनचा पूर्णच कन्सेप्ट आपण डिस्कस करूया, याचा ॲन्सर आहे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. कारण त्यांनी विचारले रेशो, रेशो म्हणलं की ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. आता याचा शॉर्टकट, प्रोग्रेशनचे टाईप असतात अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह स्पीड इज कॉन्स्टंट, N2 - N1, N3 - N2, N4 - N3, या टाईपमध्ये असतं हे प्रकार. N3 - N2 हे प्रोग्रेशन कुठं वापरलं जातं,
हे प्रोग्रेशन लेथ मशीनमध्ये, शेपिंग मशीनमध्ये, मिलिंग मशीनमध्ये या टाईपच्या सिस्टममध्ये वापरलं जातं. त्याच्यामध्ये कुठे असतं हे, यामध्ये आपण बघतो की स्पिंडल स्पीड, वेगवेगळ्या स्पिंडल स्पीड, एक छोटं स्पिंडल, हे मोठं स्पिंडल, किंवा या टाईपच्या पुली सिस्टम असतात, हे छोटी पुली, मोठी पुली, आणि नंतर खालीसुद्धा त्या टाईपमध्ये हे मोठी पुली असेल, ही छोटी पुली असेल, एक्झाम्पल अशी, ही छोटी पुली असेल, ही छोटी पुली असेल, इथनं ह्या बेल्ट इथं असतो, इथनं हा बेल्ट इथं असू शकतो, किंवा ही गिअरची अरेंजमेंट पण असू शकते अशी. ते त्या ठिकाणी आपल्याला इकडनं आपण शिफ्ट करतो, इकडनं पुली इकडं शिफ्ट करतो, इकडनं पुली पुली इकडं शिफ्ट करू शकतो, किंवा गिअर शिफ्टिंग करू शकतो आपण, या टाईपचं ही सिस्टम असतं आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन डिफरन्स, नंतरचं प्रोग्रेशन असतं जिओमेट्रिक प्रोग्रेशन. आत्ता बोलल्याप्रमाणे हा रेशो असतो टू सक्सेसिव स्पीडचा, हे मॅक्सिमम स्पीड आणि हे मिनिमम स्पीड, दोघांचा रेशो असतो हा. नंतरचं डिफरेशन असते हार्मॉनिक प्रोजेक्ट प्रोग्रेशन, हा काय रेशो असतो, एक्झाम्पल हा असतो 1/(n1 - 1/n2). n1 काय आहे, स्पीड आहे, n2 काय आहे, त्याच्यानंतरची लगेच स्पीड आहे. हा रेशो कॉन्स्टंट असतो, रेसिप्रोकल ऑफ एनी टू सक्सेसिव स्पीड इज कॉन्स्टंट. आता यामध्ये काही काही ॲडिशनल डिस्कशन, ह्याच्यामध्ये जे अरिथमेटिक प्रोग्रेशन असतं हे बेस्ट आहे हाय स्पीड रेंजला, जॉमेट्रिक प्रोग्रेशन हाय स्पीड रेंजला हे सुद्धा बेस्ट आहे, आणि हे लो स्पिंडल स्पीडला बेस्ट आहे हार्मॉनिक प्रोग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन 98, द यूज ऑफ PAS सिस्टम फॉर हेवी ड्युटी व्हेकल्स इज फॉर इन्क्रीजिंग द रिक्वायर्ड नंबर ऑफ स्टीरिंग व्हील्स टर्न्स, ॲडिशनल एफर्ट्स फॉर द स्टीरिंग, मिनिमायझिंग द ड्रायव्हर फटिक बाय लाइटनिंग द ॲक्शन ऑफ द स्टीरिंग अँड नॉट टू परमिट द हेवियर लोडिंग ऑफ द स्टीरिंग. पॉवर असिस्टेड, असिस्टेड, असिस्टेड म्हणजे असिस्टंट, असिस्टंट म्हणजे सहकारी, मदत करणारा. ॲडिशनल तर ह्याचं काम आहे की मिनिमायझिंग द ड्रायव्हर्स फटिक बाय लाइटनिंग द ॲक्शन ऑफ द स्टीरिंग. जर हेवी गाडी एखाद्या जर फोर व्हीलरमध्ये, ट्रकमध्ये जर खूप जास्त लोड असेल, खूप जास्त लोड असेल, एक्झाम्पल आपण बघतोय जनरली या टाईपच्या, तर स्टेअरिंग, स्टेअरिंग फिरवायला सुद्धा खूप टफ जातं. पॉवर असिस्टेड स्टेअरिंग हे जे मेकॅनिझम आहे ते हायड्रॉलिक किंवा इलेक्ट्रिक मेकॅनिझम आहे. हे काय करतं एक्झॅक्टली, हे ॲक्च्युएटर्सच्या मदतीनं स्टेअरिंग एफर्ट्स कमी करतं, आणि त्याच्यामुळं काय होतं एक्झॅक्टली, तर आपल्याला कमीत कमी टर्नमध्ये सुद्धा, म्हणजे हे व्हील आहे, हे ड्रायव्हिंग व्हील आहे, स्टेअरिंग व्हील आहे, हे कमीत कमी एफर्टमध्ये सुद्धा हे फिरलं जातं. आता त्यामध्ये हे कसं काय होतं, तर ह्याच्यामध्ये हायड्रॉलिक किंवा इलेक्ट्रिक ॲक्च्युएटर्स ते मदत करतात, ते ॲडिशनली एफर्ट्स ॲड करतात त्याच्यामध्ये. ह्यामुळं होतं काय की स्टेअरिंग एफर्ट्स कमी होतात पार्किंग करायच्या वेळेस, नंबर ऑफ टर्न्स जास्त फिरवायची गरज पडत नाही ह्या स्टेअरिंग व्हीलची ड्रायव्हरला, आणि मागचे जे किकबॅक्स असतात ते कमी होतात, आणि ह्यामुळं काय होतं, ह्या सिस्टममुळं काय होतं की आपण जास्तीत जास्त हेवी लोडसुद्धा गाड्यांमध्ये नेऊ शकतो, त्यामुळं आपल्याला टर्निंगला काही इफेक्ट होणार नाही या टाईपमध्ये. चला नंतर यामध्ये आपण डिस्कस करूया क्वेश्चन नंबर, नेक्स्ट क्वेश्चन 99, क्लच फ्रिक्शन मटेरियल शूड हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज, हाय कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, हाय एनर्जी ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, हाय लेवल ऑफ सायक्लिक वर्किंग एंड्युरन्स, ॲडिक्युएट शिअर स्ट्रेंथ. फ्रिक्शन, क्लच फ्रिक्शनच्या कुठल्या प्रॉपर्टीज त्या क्लचिंगमध्ये कामाला येतील आपल्या, किंवा कुठल्या प्रॉपर्टीजपासनं हे, कुठल्या मटेरियलपासनं हे क्लच बनलं पाहिजे, त्याच्या काय प्रॉपर्टी पाहिजे त्या मटेरियलच्या. आता याचं ॲन्सर असणार आहे ABCD. क्लच फ्रिक्शन मटेरियल शूड हॅव हाय कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, पाहिजेच पाहिजे तरच क्लचिंग होऊ शकतं, हाय एनर्जी ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी आहे, हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे. क्लच माहिती आपल्याला, क्लच इंजिन इथे, नंतर हा एक शाफ्ट, आणि इथं आपण क्लच, हा ड्रायव्हिंग शाफ्ट आणि हा ड्रिव्हन शाफ्ट, हा ड्रिव्हन शाफ्ट हा इथला, ह्या ड्रिव्हन शाफ्टला फिरणं हा पर्पज, आणि इथं असतं हे क्लच. क्लच गिअर बदलायच्या वेळेस आपण क्लच पेडल ऑपरेट करून गिअर शिफ्ट करतो, आणि नंतर हे एकमेकांना कनेक्ट होतं हे क्लच, तर आपण म्हणतो एंगेजमेंट ऑफ द क्लच.
क्लच हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये मॉडर्न क्लचेसमध्ये ऑर्गॅनिक रेझिन विथ कॉपर वायर किंवा सिरॅमिक वापरतो. सिरॅमिक मटेरियल हे हेवी ड्युटी ॲप्लिकेशन्समध्ये जसं की रेसिंगमध्ये हेवी ड्युटी व्हेकल्समध्ये सिरॅमिक मटेरियल वापरलं जातं क्लचसाठी. महत्त्वाचा पॉईंट. नंतर ॲसबेस्टॉस जे होतं ते अगोदर वापरलं जायचं. ॲसबेस्टॉस हे अगोदर वापरलं जायचं बट नाउअडेज हे प्रिफर्ड नाही आहे. हे सिरॅमिकची कोटिंग किंवा रेझिन विथ कॉपर हे प्रिफर्ड आहे. आता यामध्ये क्लचचे टाईप वेट क्लच असतं आणि ड्राय क्लच असतं. एक्झाम्पल टू व्हीलरचं क्लच कुठलं आहे? वेट क्लच. वेट क्लच म्हणजे काय? हे क्लच हे जे मल्टीप्लेट असतं, टू व्हीलरमध्ये मल्टीप्लेट क्लच असतं आणि हेवी ड्युटी व्हेकल्समध्ये सिंगल प्लेट क्लच असतं, कारण सिंगल प्लेटला स्पेस खूप जास्त लागतो, रेडियल स्पेस. फोर व्हीलरमध्ये, ट्रक्समध्ये, हेवी ड्युटी ॲप्लिकेशन्समध्ये सिंगल प्लेट. आणि हे जे छोटं क्लच, त्याला आपण मल्टीप्लेट क्लच म्हणतो, ते वेट आहे कारण इथं हे ऑइल असतं मध्ये, म्हणून त्याला आपण वेट म्हणतो. ह्या क्लचचे बरेचसे टाईप्स असतात, जसे की फ्रिक्शन क्लचेस आहेत, कोन क्लच आहे, सायंटिफिकल क्लच आहे. आता ह्या फ्रिक्शन लायनिंग इथं ह्या लायनिंगचं मटेरियल काय हवं आहे, ह्या लायनिंगचं मटेरियल काय हवं दोन क्लचच्या मध्ये? तर फ्रिक्शन लायनिंग ह्या सिव्हिअर रबिंग ॲक्शनला, रबिंग ॲक्शन फास्ट असते. लायनिंग मटेरियलचं प्रॉपर्टी काय असायला पाहिजे की त्याची हाय कोइफिशियंट ऑफ हाय कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी पाहिजे, एनर्जी ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी पाहिजे, कारण क्लच सोडल्यानंतर एनर्जी जास्त तयार होते आणि हाय प्रेशर तयार होत असतं, तर हाय प्रेशरला सुद्धा त्यांनी सस्टेन करायला पाहिजे. हाय इम्पॅक्ट असेल, हाय स्ट्रेंथ त्याची आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर हे असणार आहे क्वेश्चन 99 एक्सप्लेनेशन. क्लच हे परमनंट जॉईंट आहे, क्लच हा परमनंट जॉईंट नाही आहे, टेम्पररी जॉईंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर MAP, मॅप त्याला म्हणतो, सेन्सर इज यूज्ड इन स्पीड डेन्सिटी फ्युएल इंजेक्शन सिस्टम टू प्रोव्हाइड सिग्नल दॅट एनेबल्स द ECM दॅट सर कॅल्क्युलेट इज द अमाऊंट ऑफ फ्युएल एंटरिंग इन द इंजिन. प्रोव्हाइड इज द सिग्नल दॅट एनेबल्स द ECM टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ एअर एंटरिंग द इंजिन. कंट्रोल द फ्युएल प्रेशर ॲट इंजेक्टर्स अँड कंट्रोल इज द EGR वॉल. मॅप सेन्सर हे खूप महत्त्वाचं सेन्सर असून आपल्यासाठी मॅप सेन्सरचा मिनिंग काय होतो? मॅप सेन्सरचा मिनिंग काय होतो? मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर. आता ह्या क्वेश्चनचा ॲन्सर आहे टू प्रोव्हाइड द सिग्नल दॅट एनेबल्स ECM टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ एंटरिंग इन द इंजिन. काय असतं याचं कन्स्ट्रक्शन बघूया थोडक्यामध्ये. एक्झाम्पल हा इनलेट मॅनिफोल्ड आहे, इथं आपण मॅप सेन्सर बसवले असते. एक्झाम्पल असं इथं बसवलेलं मॅप सेन्सर असं या टाईपमध्ये, इथं स्ट्रीप असते इकडनं इकडं. एक्झाम्पल इकडं थ्रॉटल आहे, थ्रॉटल कधी आपण अशी ठेवतो, ह्याला आपण फुल ओपनिंग ऑफ द थ्रॉटल म्हणू शकतो अशी आडवी झाल्यानंतर, जेणेकरून एक्झाम्पल या टाईपमध्ये अशी सिस्टम असेल तर ही इयर जास्तीत जास्त आतमध्ये जाईल, इंजिनच्या आतमध्ये जाईल. जर एक्झाम्पल हे थ्रॉटल जर असं केलं तर हे थ्रॉटल क्लोज आहे, बंद आहे, हवा जाणार नाही, इयर फ्युएल आतमध्ये जाणार नाही. हे इनलेट मॅन्युफोल्ड आहे. आणि हे जे सेन्सर असतं इथं, हे जे सेन्सर असतं ह्याला आपण मॅन्युफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर म्हणतो. ह्याचं काम काय असतं की इंजिनचा लोड वाढला की एक सिग्नल तयार करतं, आणि सिग्नल तयार करून काय होतं की ते इंजिन बरोबर इग्निशन टायमिंग आणि फ्युएल एनरिचमेंट ॲडजस्ट करून टाकतं. फ्युएलचं अमाऊंट वाढवतं आणि इग्निशन टायमिंगमध्ये चेंज करतं. हे मॅप सेन्सरचं काम आहे खरं तर. आता मॅप सेन्सर ह्याचं वर्किंग कसं आहे एक्झॅक्टली, त्याचं वर्किंग जर बघायचं झालं तर एक्झाम्पल एक वेगळ्या डायग्रामनं सांगतो. एक्झाम्पल इथं हे ECM आहे, इकडं ECM असणार हे, नंतर इकडे असणार हे व्होल्टमीटर. जसं ही आतमध्ये इयरची डेन्सिटी वाढली, इथं इयरची क्वांटिटी वाढली, तर ही इयर इकडं पुश करते, आतमध्ये इथं पुश करते. हे ECM काय करतं? ECM एक सिग्नल जनरेट करून इकडं व्होल्टमीटर इकडचं व्होल्टेज वाढतं. व्होल्टेज वाढून ॲज अ व्होल्टेज चेंजेस इट इज अ सेन्स्ड बाय द ECM. ECM सेन्स करतं त्याला, आणि त्यावरूनच आपण अमाऊंट ऑफ द इयर इथं किती प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट करतो, आणि त्याच्या प्रोपोर्शनलमध्ये इकडं इग्निशन टायमिंग आणि फ्युएल एनरिचमेंट होऊन जातं. या टाईपमध्ये असतं हे मॅप सेन्सर. मॅप सेन्सर जर नसेल, एखाद्या गाडीचं जर मॅप सेन्सर खराब झाला असेल तर त्याचे सगळे वॉल्डचे टायमिंग बिघडलेले असतील, त्याच्यामध्ये नॉकिंग, डिटोनेशन असा प्रकार होऊ शकतो, त्याची एफिशियन्सीसुद्धा कमी होते. हे नको आहे आपल्याला, हे अवॉइड करतो आपण. मॅप सेन्सर एक खूप महत्त्वाचा पोर्शन आहे हा
सो थँक्यू.